सुरुआत होते है तुमच्या गटातर्फे शिवसेनेच्या या ठिकाणी रवा मैदानी साखर वाटली जाते 100 रुपयामध्ये, काय उपक्रम आहे नेमका? सालाबाद प्रमाणे यावर्षी दिवाळी येते आणि मी प्रत्येक वर्षी या संपूर्ण चांदेली विभागामध्ये दिवाळीनिमित्त, दिवाळी असो या कुठलाही सण असो, त्या सणानिमित्त लोकांना ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, सणानिमित्त ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या देण्याचा उपक्रम ही सेवा मी गेले अनेक वर्ष करत आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आदेशानुसार या चांदिवली विभागामध्ये 100 रुपयामध्ये, फक्त 100 रुपयामध्ये 2 किलो साखर, 2 किलो रवा, 2 किलो मैदा हे देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि ही सेवा संपूर्ण चांदिवली विभागामध्ये 15 ते 16 हजार लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे। आत्तापर्यंत 13 हजार झालेलं आहे, उद्या एकच वार्ड राहिलेला आहे, त्या वार्डमध्ये 2000 ते 3000 जातील। अशा पद्धतीने 15 ते 16 हजार लोकांच्या घरापर्यंत स्वस्त दरामध्ये, शासनाने जाहीर केलेल्या दरामध्ये या ठिकाणी रवा मैदा साखर, 2 किलो रवा, 2 किलो रवा आणि 2 किलो मैदा, 2 किलो साखर, 2 किलो रवा आणि 2 किलो मैदा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, सुरू केलेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांदिवली विभागातील जनता या ठिकाणी उपस्थित राहून मला आशीर्वाद देऊन, मला दर्शन देऊन या सेवेसाठी त्याचा लाभ घेत आहेत, हे मला एक चांगलं आनंददायी आणि लोकांचा विश्वास हे या ठिकाणी दिसतोय। तुम्ही म्हणताय शासनाच्या दरामध्ये म्हणजे 100 रुपयामध्ये हे सगळं देत आहे, रेशन दुकानावर 100 रुपयात भेटणार होतं, मात्र सगळीकडे चणचण जाणवते, कुठेही किट जे आहे ते अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे, तुम्हाला मिळत आहेत पण मग रेशनवर का नाही मिळत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे 100 रुपयामध्ये लोकांच्या घरापर्यंत जे जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या दिवाळीसाठी लागणारं साहित्य आहे, हे देण्याचं काम शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण चांदिवली विभागामध्ये 15 ते 16 हजार लोकांच्या घरापर्यंत देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपण ते देणार। ते तुमच्या पक्षातर्फे झालं पण रेशनिंग दुकानांवर 100 रुपयामध्ये हे सगळं मिळणार होतं, ते अजून तिथे उपलब्ध होत नाही आहे, या संदर्भात काही सांगाल? आपण आपल्या माध्यमातून मी लोकांसमोर हेच ठेवतो आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं की 100 रुपयामध्ये दिवाळीसाठी लोकांना साहित्य दिलं जाईल, जे जाहीर केलेलं होतं साहित्य तेच साहित्य या ठिकाणी 2 किलो रवा, 2 किलो मैदा, 2 किलो साखर लोकांच्या घरापर्यंत फक्त 100 रुपयामध्ये 15 ते 16 हजार लोकांच्या घरापर्यंत याचं काम सुरू झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।